पप्पाचा फोन आलाय. हॅलो, कुठे आहे? आता कॉलेजला आलोय, लेक्चरला चाललो. बाकीचे धंदे बंद कर, आता अभ्यासाचं बघ. बरं बरं करतो, ठीक आहे, ठेवू का? शिवम, काय चाललंय? काय नाही भाऊ, काय. अरे, आपल्या कॉलेजमध्ये क्रिकेट टुर्नामेंट होणार आहे, माहिती तुला? हो, माहित आहे ना. मग तू पार्टिसिपेट करणार आहे का? नाही नाही करणार, मला आता फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करायचं. अरे भाऊ, तू चांगला खेळतोस. हो खेळतो भाऊ, पण आता अभ्यासावर करायचे, घरच्यांनी नाही म्हणलं. तुम्हाला काय वाटतंय, यात चूक कोणाची? या मुलाची, वडिलांची, की त्याला खेळ खेळायला आवडतात या गोष्टीची? जर या मुलाने खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींची सांगड घातली असती तर, किंवा त्याच्या वडिलांनी त्याला साथ दिली असती तर, आम्ही या माध्यमातून सर्व पालकांनाही सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या पाल्याची आवड ना आवड जाणून घ्यावी, आणि विद्यार्थ्यांना ही विनंती की त्यांनी आपली आवड आई वडिलांना सांगावी. प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळे कलागुण असतात. या कलांचा आणि शिक्षणाचा योग्य बॅलन्स करणे व दोन्ही गोष्टी यशस्वीरित्या पार पाडणे ही काळाची गरज आहे.